नमस्कार, माझं नाव वैष्णवी सोनवणे आणि माझं कॉलेज शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, ओतूर, पुणे. आणि आम्ही सगळे पुणे विद्यापीठाचे स्टुडंट्स आहेत आणि पुणे विद्यापीठाने ह्यावेळेस जो टाईम टेबल काढला आहे, एकही दिवस सुट्टी नाही आहे कोणत्या पेपरमध्ये. आम्हाला 24 तास पण भेटत नाही आहेत. अभ्यास जाऊ दे, रिवाईज करायलासुद्धा टाईम नाही आहे. आणि त्याच्यावर मला काही स्टुडंट्सचे व्ह्यू घ्यायचे आहेत. जेवढे स्टुडंट्स आता हॉस्टेलमध्ये आहेत त्यांचे व्ह्यूज घेणार आहे मी. आणि प्लीज हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा करा, कारण आपल्यालाच फायदा आहे शेवटी त्यात. सो 7 जानेवारी मध्ये आमची युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे. एक्झामच्या मध्ये एकही सुट्टी दिलेली नाही आहे युनिव्हर्सिटीनी. आम्ही एवढ्या सुट्टी नसताना आम्ही हा सिलेबस कसा कव्हर करायचा हे युनिव्हर्सिटीला समजायला हवे. दुसरा मुद्दा येतो टाईम. 2 तास आमचे ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहेत, 5 तास आम्हाला झोप भेटणार आहे, 1 तास आमचा जेवणात जाणार आहे आणि उरलेले 3 तास आम्हाला पेपर लिहायचा आहे. तर मग उरलेल्या 10 तासात आम्ही अभ्यास करायचा कसा, 5 युनिट कव्हर करायचे कसे? त्याच्यामध्ये एक पण सुट्टी दिली नाही. जर थर्ड इयरचं सब्जेक्ट बघितलं आयपी, तर आयपीचे रिव्हिजन पण होणार नाही उरलेल्या 6 तासामध्ये. तर रिडिंग कधी करायची आम्ही? जर युनिव्हर्सिटी बोलते आपले रिझल्ट लवकर लागले पाहिजे, त्याच्यामुळे हा टाईम टेबल सेट केलाय. पण जर रिझल्ट चांगला नाही लागला तर ह्या टाईम टेबलचा फायदा काय? आपल्या लॉकडाऊनच्या आधी पण असे टाईम टेबल नव्हते, त्याच्यात पण 1-2 दिवसाचा गॅप होता यार. 12 तासाचा अभ्यास कधी करायचा आणि झोपायचा कधी? एवढे सब्जेक्ट कव्हर होतील का 12 तासामध्ये? जस्ट यार कसं काय कव्हर होणार आहे एवढा एका दिवसामध्ये? नाहीच होणार. तुमचं काय भाई, तुम्ही तर अभ्यासाला पण सुरुवात केली वाटत. 6 तासात 6 सब्जेक्ट इम्पॉसिबल आहे, सगळ्यांना पॉसिबल नाही होणार आहे. पण युनिव्हर्सिटीने काय केलं पाहिजे, ऍटलिस्ट 1 दिवसाचा तरी गॅप. हा, 1 दिवस असते मॅन्डेटरी असते सुट्टी 1 दिवस तरी. थर्ड इयरचे स्टुडंट आहे, 6 सब्जेक्ट आहे मला. मी 1-1 दिवस परीक्षा दिली तर मला दुसऱ्याशी झोपणार कशी कधी? आणि मी परीक्षा कधी देणार? एकच फक्त एक सब्जेक्टला भेटले, त्या एका सब्जेक्टचा काय फायदा? मग सगळ्या वेळा मिळायला पाहिजे ना. पोर्शन किती आहे? सेमिस्टरचा पोर्शन आहे. फेल झालं तर जबाबदार कोण आहे? का प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्हाला आम्ही झोपू कधी आणि काय कधी? कोणीच बोलत नाही की आम्ही अभ्यास कधी करू, फक्त झोपायचं महत्वाचं आहे त्यांचं झालंय. आणि आता आपण अजून व्ह्यूज घेणार आहोत. स्टे ट्यून आणि प्लीज काहीतरी शेअर करा ब्रो. तुमचं काय म्हणणं आहे कशाबद्दल? आपला पुणे युनिव्हर्सिटीचा टाइम टेबल बद्दल. एवढा खतरनाक टाइम टेबल आला आपला. 1 दिवसाची पण सुट्टी नाही, त्यात आम्ही इतके पण स्कॉलर नाही आहेत की 1 दिवसामध्ये आम्ही स्टडी करू. आणि 12 तास पण नाही आमच्याकडे पूर्ण सिलेबस कव्हर करायला. आणि सिलेबस म्हणजे असं नाही ना का 2-3 युनिट आहेत, इतके 6 आणि 7 युनिट आहेत, ते कव्हर करण्यासाठी आम्हाला ऍटलिस्ट 12 तास लागतात. आणि जर तितकाही वेळ नाही तर आम्ही काही केट लागतील आम्हाला अक्षरशः. अजिबात म्हणजे वेळच नाही आहे. आता आपण अजून भाई अभ्यासाला स्टार्ट पण केलं वाटतं. आणि काय म्हणणे तांदूळ तुमचं? जर केटी लागली त्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल? पेपर तुम्ही घ्या, जोच टाइम टेबल आहे, पण 1-1 दिवसाचा गॅप तर हवा आहे. टाइम अभ्यास करायला टाइम तर भेटला हवा आहे. बरोबर आहे. आता बघूया आपण कोणी उरलंय का. हा आमचा विचार केवळ वाना प्रयत्न आहे, फक्त टाइम टेबल ला काय थोडा तरी हलचाल त्याच्या झाला तरी. आणि आपल्या टाइम टेबल बद्दल काय वाटतंय? सुट्टी दिली पाहिजे. जर सुट्टी दिली नाही तर खरंच बेकार हालत होईल आमची. आम्हाला केटी पण लागू शकते, त्यामुळे प्लीज सुट्टी द्या आम्हाला. ओके, आणि आता तुमचं काय म्हणणं याच्यावरती? सुट्टी पाहिजे माझे पेपरच्या मध्ये. सुट्टीमध्ये तुम्ही अभ्यास कराल का झोपाल? प्रत्येक जणाचा मुद्दा होता का आम्हाला झोप भेटणार नाहीये. झोपेल आणि अभ्यास पण करेन. ओके, आणि आता तुमचं काय म्हणणं? आणि 1-1 दिवस सुट्टी नाही, आम्ही कसं काय अभ्यास करणार? रिव्हिजन दूरची गोष्ट, आमचा सिलेबस पूर्ण नाही होत, पण तरी पण 1 दिवस सुट्टी तरी पाहिजे ऍटलिस्ट. ओके, आणि आमचा सगळ्यात अभ्यासू किडा तुमचं काय म्हणणं आहे आपल्या टाइम टेबल बद्दल? सुट्टी पाहिजे बस, शॉर्ट अँड स्वीट. अरे बापरे, तिवारीजींनी अभ्यास सुरू केला इथे. तुमचं काय म्हणणं आहे आपल्या युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल बद्दल? सुट्टी पाहिजे अभ्यास करण्यासाठी, नाही तर मी केटी लागेल मला. सेकंड इयर सुद्धा. तुमचं काय म्हणणं आहे टाइम टेबल बद्दल? टाइम टेबल बद्दल ब्रेक पाहिजे जरा. तुम्ही तर आता डायरेक्ट सेकंड इयर आहेत ना, आणि तुमचं तर अजूनच हालत टाईप झालं. तुमचं शिकून नाही झालेलं किंवा काहीच? तुमचं काय म्हणणं आहे? लोड आल्यासारखा झालाय, जरा टाइम द्या आम्हाला. मार्च मध्ये पेपर घ्या.
इट गाईज, प्लीज शेअर करा हा व्हिडिओ, जेवढं जमेल तेवढं शेअर करा, आणि प्लीज शेअर करा, केअर करा आमची. ओके, बाय.